महिला दिन साजरा करताना साऱ्या जणींनी एकत्रित येऊन पुढे जाण्याचा निर्धार महिला वर्गानं करावा असं आवाहन अस्मिता विजनच्या चॅनल प्रमुख अस्मिता गायकवाड यांनी केलं. शहर परिसरात जागतिक महिला दिन विविध उपक्रमांनी साजरा झाला. सैपोल इथं श्री रेवण सिद्धेश्वर बहुद्देशीय संस्थेच्या वतीनं जागतिक महिला दिनानिमित्त गुणगौरव समारंभ तसंच वार्षिक स्नेह संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून अस्मिता विजन न्यूजच्या चॅनल प्रमुख अस्मिता गायकवाड बोलत होत्या. श्री रेवण सिद्धेश्वर बहुद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा मीता राठोड, परळीकर, ज्योती पवार, तेजस्विनी सुरवसे आदींसह संघटनेच्या पदाधिकारी, सदस्य, महिला वर्गाची यावेळी उपस्थिती होती. प्रारंभी संघटनेच्या वतीनं प्रमुख पाहुण्या अस्मिता गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला. दरम्यान आपले विचार व्यक्त करताना अस्मिता विजनच्या चॅनल प्रमुख अस्मिता गायकवाड यांनी अजूनही महिला वर्गासाठी खूप काही करण्याची गरज आहे असं सांगून ठराविक महिला वर्गाची प्रगती म्हणजे महिलांच्या विकासासाठी सगळ्या जणींनी एकत्रित येऊन पुढे वाटचाल करण्याची खरी गरज आहे असं त्यांनी म्हटलं. दरम्यान उपस्थित महिला वर्गाचा यावेळी अस्मिता विजनच्या चॅनल प्रमुख अस्मिता गायकवाड यांच्या हस्ते सत्कार करण्यात येऊन महिला दिनाच्या विशेष शुभेच्छा देण्यात आल्या. महिला वर्गाकडून उत्पादित आणि विक्री करण्यात येत असलेल्या विविध वस्तूंची पाहणी यावेळी अस्मिता गायकवाड यांनी केली. कार्यास आपल्या शुभेच्छा देखील दिल्या. सैपूल परिसरातील महिला वर्गाची कार्यक्रमास मोठी उपस्थिती होती. इकडे मंत्रीचंडक परिसरातही महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. अस्मिता विजन न्यूजच्या चॅनल प्रमुख अस्मिता गायकवाड यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. याप्रसंगी बोलताना अस्मिता गायकवाड यांनी देशाला थोर महिलांचा वारसा लाभलेला असून या पाऊल वाटेवर चालताना महिलांनी अधिक आत्मविश्वास बाळगायला हवा असं मनोगत व्यक्त केलं. आम्ही समाजामध्ये कधी सुधारणार आणि यासाठी आपल्याला काम करायचंय आणि महिला दिन त्यावेळेस खऱ्या अर्थाने साजरा होईल असं म्हणलं की जेव्हा या म्हणजे आपण एक महिला म्हणून काम करत असताना मी महिला या शब्दाची व्याख्याच अशी करते की म म्हणजे महान असलेली, ही म्हणजे हिंमतवाली आणि ला म्हणजे लाखात अशी महिला खऱ्या अर्थाने समाज आपण घडवू शकतो आणि आपण ते नक्की घडवू. मला सगळा विश्वास आहे हा की कारण आपण तुम्ही जर सगळ्या जणी सुशिक्षित आहात. एक आपण बघतो की ही दैवी देणगी असते. आपलं आपण कुठल्या कुटुंबात जन्माला येणं आणि आपण कुठल्या कुटुंबामध्ये आपलं लग्न होणं हे सगळं आपण बघतो की हे दैवी आहे. म्हणजे आपण ठरवून असं कुठल्या कुटुंबात मी जन्माला यावं म्हणतो असं आपण येऊ इच्छित नाही. पण आपण खऱ्या भाग्यवान आहोत की आपण चांगल्या कुटुंबात जन्मात आलो आणि चांगल्या कुटुंबाशी आपले संबंध जोडले गेले आणि आपण चांगल्या ठिकाणी आज लग्न करून आपल्या सासरी आलेलो आहोत. तर त्या ठिकाणी सुद्धा म्हणजे आपण सासर माहेर दोन्हीचा उद्धार करत असताना ही आपली जबाबदारी आहे की सासर माहेर बरोबरच मी माझ्या समाजाचा सुद्धा उद्धार करेन आणि त्यासाठी मी थोडंफार एक पाऊल पुढे टाकेन. आज अनेक विषयांवर म्हणजे आज हुंडाबळीसाठी आपल्याला अजून कविता कराव्या लागतात. हुंडाबळीच्या रोज एक एक केसेस आपण बघतो. स्त्रीभ्रूण हत्येवर तर आपण रोज लेक्चर देतो, रोज आम्ही बोलतो. पण स्त्रीभ्रूण हत्या थांबत नाही आणि त्यासाठी म्हणजे अनेक कायदे सरकारने केलेले आहेत पण त्या कायद्यांचाही आपल्याला उपयोग होत नाही. पण या सगळ्यासाठी कायदे करून उपयोग नाही आहे तर आमच्या मनापासूनच आम्ही ते ठरवलं तर याप्रमाणे आपण नक्की वागू शकतोय. तसं अनेक महिला आज समाजामध्ये चांगलं काम करतायत, चांगल्या पद्धतीने काम करतायत. एक त्यांची स्वतःची एक भूमिका घेऊन काम करतायत. महिला आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय सगळ्याच दृष्टीने सक्षम आज बघायला मिळतात आपल्याला आणि त्यासाठी त्या आपल्या स्वतःचं पूर्ण अस्तित्व कोणाला लावून काम करतायत. आज घर सांभाळून महिला काम करताना आपल्याला दिसतात.
उपस्थित महिला वर्गाचा या प्रसंगी प्रमुख पाहुण्या अस्मिता गायकवाड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. परिसरातील महिला वर्गाची यावेळी उपस्थिती होती.